महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढ विरुद्ध दोंडाच्या इथे निषेध नोंदवण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल माणिक यांनी सरकारच्या धोरणाचा समाचार घेत पेट्रोल दरवाढीचा कडाडून निषेध व्यक्त केला. या प्रसंगी युवक काँग्रेसचे पुष्पक पाटील, अशफाक शहा, इरफान शेख, शाकिर लोहार, बंटी जाधव, राकेश ऋषी, एजाज कुरेशी यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण राज्यात एक आगळंवेगळं आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. तरी जोपर्यंत मोदी सरकार पेट्रोल डिझेलच्या वारी जोपर्यंत कमी करत नाही, आंतरराष्ट्रीय भावात ज्या कच्च्या तेलाच्या भावाच्या किमती एवढ्या कमी असताना मोदी सरकार मुद्दामहून लोकांना एक त्रासात आणण्यासाठी एक सर्वसाधारण माणूस, एक वाहनधारक, वाहन वापरणारा माणूस एक अडचणीत यावा म्हणून मुद्दामहून लोकांना परेशान करण्यासाठी आज एवढी भाववाढ केली आहे. म्हणून या भाववाढीच्या विरोधात आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर जोपर्यंत मोदी सरकार त्यांचे रेट कमी करत नाही, त्यांचे भाव जोपर्यंत कमी करत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहे. या मोदी सरकारच्या करायचे काय खाली डोकावरती.